अशासकीय अनुदानित महाविद्यालय शिक्षकेतर कर्मचाऱ्यांच्या प्रलंबित मागण्यांच्या पूर्ततेसाठी शनिवारी दिनांक 18/12/2021 पासून संघटनेमार्फत राज्यभरातील सर्व अशासकीय अनुदानित महाविद्यालयातील कर्मचारी बेमुदत काम बंद आंदोलन करीत आहेत. महाविद्यालयातील कर्मचारी दिनांक 18/12/2021 पासून बेमुदत संप पुकारलेला आहे. आमच्या प्रमुख मागण्या आहेत, सातवा वेतन आयोग, तसेच 24/12 आश्वासित प्रगती योजना पुनर्जीवित करून सातव्या वेतन आयोगाच्या अनुषंगाने गठीत 10-20-30 लाभांच्या योजना लागू कराव्यात यासाठी आम्ही शासनाकडे वेळोवेळी निवेदन दिलेले आहे, पाठपुरावा केलेला आहे, तरी शासनाने त्याची कोणतीही दखल घेतलेली नाही. खरी त्यामुळे ना इलाजास्तवे आम्हाला बेमुदत संप पुकारावा लागत आहे. तरी आम्ही यामार्फत शासनाला निवेदन देतो की त्यांनी आमच्या या मागण्या लवकरात लवकर मंजूर करून घेण्यात याव्या. आणि शासनाने जरी आमच्या मागण्या पूर्ण केल्या नाही तर असंच आंदोलन पुन्हा चालू राहील.